जेव्हा आपण कोणतेही ध्येय ठरवतो तेव्हा एक गोष्ट खूप महत्वाची आणि ती म्हणजे माझं ध्येय हे स्पष्ट आहे का. कारण एनिथिंग स्पेसिफिक इज टेरिफिक. नमस्कार मंडळी, मी प्रशांत आणि आज आपण ध्येय प्राप्तीसाठी जे 7 खूप महत्वाचे असे मंत्र आहेत ते बघणार आहोत. ते मंत्र नक्की काय आहेत आणि खूप लक्ष देऊन ऐका, खूप महत्वाचे आहेत आणि जर लिहून घेतले तर अतिउत्तम. पहिला मंत्र आहे मन, वेळ आणि संवाद कौशल्याची परिसीमा गाठा. मॅक्सिमाइज द टाइम, माइंड अँड कम्युनिकेशन स्किल्स. आपल्या मनाची सुप्त शक्ती, मनाची एकाग्रता कशी वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. मन ताब्यात आलं की आपोआप ध्येय हे ताब्यात येत असतं. तर हे झालं मनाचं. आता वेळ. ज्याच्या आयुष्यात मोठं ध्येय असतं त्यांना वेळेची कमतरता राहते, कारण की त्यांच्या आयुष्यात भरपूर कामे असतात. म्हणूनच वेळेचे व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे. आता कामं आपल्या कोणत्या प्रकारचे असतात ते खूप महत्वाचं आहे. डू, डिले, डिनाय अँड डम ह्या 4 प्रकारातच सगळी कामं येतात. डू म्हणजे जी कामं आत्ता ताबडतोब केली पाहिजेल ती. डिले म्हणजे जी कामे आपण उद्यावर ढकलू शकतो अशी. आणि डिनाय म्हणजे जी कामं महत्वाची नाही आहेत किंवा जी न केल्याने सुद्धा आपला काय परिणाम होणार नाही. आणि डम म्हणजे जी कामं निरुपयोगी आहेत, केलीच नाही पाहिजे अशी. मन झालं, वेळ झाली, आता संवाद कौशल्य. संवादानेच जग आणि जंग जिंकता येते एवढं लक्षात ठेवा. कोणत्या प्रसंगी काय बोलायचं, कधी बोलायचं, काय टाळायचं, कधी बोलायचं जास्त, कधी कमी बोलायचं हे काळ वेळ पाहून ठरवणे म्हणजेच संवाद कौशल्य. जो या 3 गोष्टींवर विजय मिळवतो तो दिवसेंदिवस मोठे यश मिळवत आपला इतिहास तयार करत असतो. तर हा झाला पहिला मंत्र, मन, वेळ आणि संवाद कौशल्याची परिसीमा गाठा. दुसरा मंत्र आहे कच्चा माल प्लस प्रक्रिया इक्वल टू उत्पादन. म्हणजेच इनपुट प्लस प्रोसेस इज इक्वल टू आउटपुट. मिळालेली माहिती जर उत्तम असेल आणि प्रक्रिया सुद्धा त्याबरोबर जर उत्तम असेल तर तुमचे यश सुद्धा हे उत्तमच असणार. मेंदूला सुद्धा माहिती पुरवताना आधी ती कलेक्ट करा, गोळा करा, नंतरून ते क्लासिफाय करा, वर्गीकरण करा आणि नंतरून अनालिसिस करा, विश्लेषण करा आणि मगच नियोजन करा. तर नियोजन करणं म्हणजे अर्धी लढाई, अर्धं यश आपण तिथेच मिळवतो आणि बाकीचं यश हे आपली क्रिया झाली की मिळालंच बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो सुरतेवर छापा टाकला तो उत्तम नियोजन आणि उत्कृष्ट अशा माहितीच्या जोरावर. 100 कोटी होऊन 4 दिवसाचा छापा आणि सुखरूप राजगडावर आणणं सोपं नव्हतं. 100 कोटी होऊन म्हणजे किती माहितीये का? 100 कोटी × 2,40,000. तिसरा मंत्र म्हणजे तुमचा तुमच्यावर प्रचंड विश्वास असला पाहिजे. जगातील कोणतेही ध्येय हे अशक्य नसते, अवघड जरूर असतील पण ते प्राप्त करण्यासाठी तुमचा तुमच्या ताकदीवर प्रचंड असा आत्मविश्वास असला पाहिजे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा माणूस फक्त उडी मारत नाही तर तो झेप घेतो आणि ती झेप म्हणजे गरुड झेप असते. महाराजांचा पन्हाळ्याच्या 4 महिन्याच्या बंदीत आणि आग्रेच्या अटकेत प्रचंड असा स्वतःवर असलेला आत्मविश्वास दिसून येतो. तर चौथा मंत्र आहे आस्क इंटेलिजंट क्वेश्चन. बुद्धिमान प्रश्न विचार. प्रश्न तर कोणीही विचारतं पण आपण विचारायचे ते हुशार प्रश्न. स्वतःला प्रश्न विचारा, मी हे केलं पाहिजे का, मी हे का केलं पाहिजे, मी हे केले नाही तर काय होईल, तर मग करायचं तर ते कसं करायचं. आपला आपल्याशी सुद्धा आत्मसंवाद व्हायला पाहिजे. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही त्यातून सुटल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही दुसऱ्यांना प्रश्न विचारा, तुम्ही त्याला त्यामध्ये अडकवल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी मिर्झा राजेंशी संवाद साधताना हेच सूत्र वापरलं. तुम्ही राजपूत असल्याचा तुम्हाला अभिमान नाही का? तुम्ही शंकराचे भक्त, मीही शंकराचा भक्त. मग तुम्ही मोगलांची चाकरी का करता? दिल्लीच्या तख्तावर तुम्ही बसा, आम्ही तुम्हाला मदत करू. ज्या मिर्झा राजांना औरंगजेबने शिवाजी राजे आणि त्याचं स्वराज्य संपव असा आदेश दिला होता त्याच मिर्झा राजेकडून महाराजांनी वेगळेच वधून घेतले. आलेल्या संकटाला मोठ्या हुशारीने संधीत बदलले. पाचवा मंत्र म्हणजे सगळी जबाबदारी स्वतःवर घ्या. सक्सेस हॅज मेनी फादर बट द फेलियर इज ऑर्फन. महाराजांनी प्रतापगडाच्या युद्धात सर्व सूत्र आणि जबाबदारी स्वतःकडे घेतली परंतु जेव्हा ते युद्ध जिंकले तेव्हा सर्व श्रेय हे मावळ्यांना दिले.
आणि प्रतापगडच्या पायथ्याशी जेव्हा अफजलखानाचा वध झाला तेव्हा वाईच्या तळाशी जे 10 लाख रुपये सापडले ते महाराजांनी सर्व मावळ्यांना बक्षीस म्हणून वाटून टाकले. तर यश मिळाले तर ते माझ्यामुळे, ही झाली सामान्य माणसाची सामान्य प्रवृत्ती. 6वा मंत्र म्हणजे इच्छा आणि कृती ह्यात अंतर पडून देऊ नका. ब्रिज द गॅप बिटवीन डिझायर अँड डेमो. ध्येयाकडे नेणारी जी कृती आहे ती करताना वेळ लावू नका किंवा उशीर करू नका. शिवाजी महाराजांनी 1645 ते 1674 ह्या 29 वर्षाचा सातत्यपूर्ण प्रवास केला आणि शून्यातून हिंदवी स्वराज्य उभे केले. वयाच्या 44व्या वर्षी महाराजांनी राज्याभिषेक केला आणि ह्या देशाला 400 वर्षानंतरून स्वतंत्र असा स्वदेशी राजा मिळाला. तेव्हा ध्येय आणि ध्येयाकडे नेणारी कृती ह्यात कधी अंतर पडून देऊ नका, तुम्हाला यश हमकास मिळेल. 7वा आणि शेवटचा मंत्र, आपल्या प्रशिक्षणाच्या ताकदीवर विश्वास ठेवा. बिलीव इन द पॉवर ऑफ ट्रेनिंग. जो जेवढा जास्त शिकतो, जेवढी जास्त ट्रेनिंग घेतो, तो तेवढंच जास्त मोठी प्रगती करत असतो. मला नवीन गोष्टी शिकायला वेळ नाही असं म्हणणाऱ्यांचं काही भवितव्य शिल्लक राहू शकत नाही. तर मंडळी, हे होते हे 7 मंत्र ध्येयप्राप्तीसाठी. पहिला होता मन, वेळ आणि संवाद कौशल्य याची परिसीमा गाठा. दुसरा, इनपुट प्लस प्रक्रिया इज इक्वल टू आउटपुट. तिसरा, स्वतःवर प्रचंड असा आत्मविश्वास ठेवा. चौथा, प्रश्न विचारा पण हुशारीचे, आस्क इंटेलिजंट क्वेश्चन. 5वा, सगळी जबाबदारी तुमच्या स्वतःवर घ्या. 6वा, इच्छा आणि कृती यात अंतर ठेवू नका. 7वा, प्रशिक्षणाच्या ताकदीवर विश्वास ठेवा. बिलीव इन द पॉवर ऑफ ट्रेनिंग. ज्याने शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलाय त्याला नक्कीच आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं असं गाठायचं असेल. तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.